महाराष्ट्र सरकारमधील अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आता जबरदस्त असा मोठा धक्का बसलेला आहे. या पक्षाचे 20 विधानसभा निरीक्षक हे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे या सरकारने कितीही योजना आणल्या किंवा काही केलं तरी जनता आणि अनेक नेते हे मात्र महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहेत असं दिसतं. नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधून निवडणुकीची तयारी सुरू झालेली असताना अजित पवार यांच्या पक्षातील 20 विधानसभा निरीक्षक, त्यामध्ये मुंबई, कोकण, महाराष्ट्रातील इतर भागातून असे 20 विधानसभा निरीक्षक हे फुटणार आहेत अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. हे 20 विधानसभा निरीक्षक यामधील 10 हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत व उरलेले 10 हे काँग्रेस आणि ठाकरेंच्या संपर्कात असल्याची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना जसा लोकसभेमध्ये नुकसान झालं तसंच नुकसान विधानसभेमध्ये सुद्धा होणार व त्यांच्या हाती भोपळाच लागेल की काय अशी शंका यायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे नुकसान होत आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.